स्वस्ताची कॉम्बिनेशन रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे राजमा चावल। लॉकडाऊन पीरियड मध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं, आणि राजमा चावल ही झटपट पटापट मस्त अशा पण कुकर मध्ये बनवणार आहोत। जवळपास फक्त 1-20 मिनिटं लागतात साधारणतः। सो माझ्यासोबत राजमा चावलची रेसिपी करायला सर्व जण तयार आहात ना? लेट्स स्टार्ट विथ अवर रेसिपी। राजमा चावल बनवण्यासाठी इथे राजमा आहे, ज्याला किंडल बीन सुद्धा म्हणतात, ते मी जवळपास ओव्हरनाईट भिजत ठेवलेला आहे आणि त्याला अजूनपर्यंत बॉईल केलेला नाहीये। आपण राजमा हा प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहे, सो तो पण इन्स्टंट रेसिपी आहे। आणि राजम्यासोबत जीरा राईस खाता जनरली। सो जीरा राईस बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ आहे ते स्वच्छ तीनदा पाण्यात धुवून जवळपास अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। सो चला तर राजमा चावल बनवण्याची कृती करूया। सो इथे पॅन मध्ये जवळपास मी 3 टीस्पून ऑइल ऍड केलेला आहे। चला तर आता ऑइल तापलेलं आहे, आता यामध्ये जिरे ऍड करूया। सो जवळपास मी 2 टीस्पून जिरे ऍड करणार आहे। चला तर आता जिरा ऍड करूया। सो जिरे छान असे तडतडले आहे, त्याला छान असं स्प्लटर होऊ द्या आणि मग आपण आपला तांदूळ आहे ना ऍड करून छान असं सॉते करायचं ऑइल मध्ये। सो पाहू शकता जिरे छान असे कुक झालेले आहेत ऑइल मध्ये। आता ह्या स्टेजला मी तांदूळ ऍड करणार आहे, म्हणजे 2 कप तांदूळ जे मी सांगितले तुम्हाला भिजत घातलेले जवळपास अर्धा तास झाले, सो ते मी ऍड करते। ऑइल मध्ये तांदूळ आहे ना छान सॉते केल्यामुळे काय होणार, तुमचा जो भात आहे ना मस्त असा मोकळा होणार आहे। जवळपास 1-5 मिनिटं चला तर आपण तांदूळ जिरे मस्त असं ऑइल मध्ये सॉते करूया। सो मस्त असं 5 मिनिटं जवळपास मी तांदूळ जिऱ्यासोबत सॉते केलेले ऑइल मध्ये। आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा। सो मी तुम्हाला सांगितलं आहे ना की दोन्ही रेसिपीज म्हणजे राजमा चावल ही इन्स्टंट बनवायचे, येट डेलिशियस। सो आता हे आपलं सॉते करून झालेलं आहे तांदूळ आणि जिरा, आता हे सगळं आहे ना कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं। सो असा कुकरचा डब्बा प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो, त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण सॉते केलेलं म्हणजे तांदूळ आणि जिऱ्याचं ते सगळं ऍड करायचं। सो हे 2 कप्स तांदूळ आहेत माझ्याकडे। सो इथे कुकरच्या डब्यामध्ये जवळपास 2 कप तांदूळ आहेत आणि 2 कप तांदूळांसाठी आपल्याला 4 कप पाणी ऍड करायचं। चला तर आता 4 कप पाणी ऍड करूया। ह्या रेशिओनी जर तुम्ही तांदूळ बनवलात ना तर तुमचा जिरा राईस छान असा मोकळा होणार आहे। सो इथे आपला जो जिरा राईस आपण मगाशी सॉते केलेला ना जवळपास 2 कप, तर त्याच्यामध्ये जवळपास मी 4 कप पाणी ऍड केलेलं आहे। 2:4 च्या रेशिओने पाणी ऍड केलं ना तुमचा भात मस्त असा मोकळा होणार आहे। चला तर आता ह्या स्टेजला जवळपास 1 टीस्पून सॉल्ट ऍड करूया। सॉल्ट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त ऍड करू शकता। सो माझ्याकडे हा मोठा कुकर आहे, त्याच्यामध्ये जवळपास 1 वाटी मी पाणी ऍड केलेलं आहे। सो आता ह्या स्टेजला मी डब्बा त्याच्यामध्ये ऍड करते। सो कुकरचा डब्बा मी कुकर मध्ये ऍड केलेला आहे। चला तर आता याला 3 शिटी होईपर्यंत छान असं कुक करूया, म्हणजे आपला मस्त असा मोकळा जिरा राईस रेडी होणार आहे। सो भेटूया 3 शिटी नंतर। सो जिरा राईस कुक होईपर्यंत चला तर आपण राजमा करूया। राजमा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वाटण करावं लागणार। सो वाटण करण्यासाठी इथे मी मीडियम साईजचा ऑनियन घेतलेला आहे, तो मी चॉप केलेला आहे। इथे जवळपास 10-12 काजूचे तुकडे आहेत, ते तुम्ही ऍड करू शकता थिकनेस येण्यासाठी। इथे जवळपास 3 मीडियम साईजचे टोमॅटो आहे तो ऍड करायचा आणि 2 टीस्पून दही आणि 2 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट। लक्षात ठेवा टोमॅटो एकदम जास्त प्रमाणात घालायचा, कारण जेव्हा आपण राजमा बनवतो ना त्याच्यामध्ये टोमॅटो खूप जास्त प्रमाणात असतो। सो चला तर मिक्सी ग्राइंडर मध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड करूया। सो परफेक्ट असं आपलं वाटण रेडी झालेलं आहे राजम्यांसाठी। रेड कलर आल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा रेड कलर येणार आहे। सो चला तर आता राजम्याची फोडणी देऊया। सो पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, आता मी जवळपास 1 टीस्पून जिरे ऍड करते। जिरे छान असे सॉते झाले ना की या स्टेजला आपण वाटण ऍड करायचं। सो मसाला छान असं ऑइल मध्ये सॉते करायचा, गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि आता या स्टेजला मी झाकण लावते आणि 5 मिनिटं छान असं कुक करते मसाल्याला। सो 5 मिनिटं मस्त असं झाकण ठेवायचं आणि कुक करायचं। सो पाहू शकता तेल किती छान असं तरंगते, म्हणजे याचा अर्थ काय की आपला मसाला छान असा कुक झालेला आहे। चला तर आता या स्टेजला आपण सगळे आपले जे मसाले लागणार आहे राजमा बनवण्यासाठी ते ऍड करूया। पण मी रेड चिली पावडर ऍड करते, तुम्ही चवीनुसार कमी जास्त ऍड करू शकता। जवळपास 1/2 टीस्पून मी सॉल्ट ऍड करते, ते सुद्धा कमी जास्त तुमच्या चवीनुसार ऍड करू शकता। त्यानंतर जवळपास इथे मी 1/2 टीस्पून घरचा साठवणीतला मसाला ऍड करणार आहे, 1/2 टीस्पून पेक्षा सुद्धा कमी मी गरम मसाला ऍड करते। सो जवळपास 1/4 टीस्पून मी किचन किंग मसाला ऍड करते, किचन किंग मसाल्याने खूप छान असा राजमाला फ्लेवर येतो। मस्त असा 1 टीस्पून कोरिएंडर पावडर म्हणजे धने पावडर ऍड करायची। सो सगळे मसाले ऍड करून झाल्यानंतर छान असं सॉते करायचं जवळपास 1-2 मिनिटं तरी, म्हणजे मसाले छान असे कुक होतील आणि त्यांचा कच्चापणा निघून जाईल। चला तर मसाले 2 मिनिटं छान असे सॉते करूया। सो ह्याला सुद्धा जवळपास 2 मिनिटं छान असं झाकण देऊन कुक करूया।
सो पाहू शकता जवळपास 2 मिनिटांनंतर मस्त असा आपला मसाला कुक झालेला आहे। आता या स्टेजला चला तर आपण राजमा ऐड करूया। राजमा जवळपास मी 2 कप भिजत घातला होता। सो पाहू शकता मी राजमा ऐड केलेला आहे। चला तर छान असा मसाल्यामध्ये 2 मिनिटे सोते करूया। सो मसाला छान असा राजम्याला कोट करायचा। ह्याला पण जवळपास 1-2 मिनिटे आपण मसाल्यासोबत छान असे फ्लेवर्स इंटॅक्ट होईपर्यंत कुक करूया। सो पाहू शकता जवळपास 2 मिनिटांनंतर मस्त असा राजम्याला मसाल्याने कोट केलेला आहे। चला तर आता हे मिक्सर कुकरमध्ये ऍड करूया। तर छोटा कुकर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो। चला तर आता बाकीचा मिक्सर सुद्धा मी ऍड करते। सो इथे बघू शकता मिक्सर ग्राइंडरला थोडासा मसाला राहिलेला आहे। आता या स्टेजला ह्याच्यामध्ये जवळपास मी 1 कप पाणी ऍड करते। सो जवळपास मी कन्सिस्टन्सीनुसार 1 कप पाणी ऍड करते। शक्यतो राजम्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी घट्टच असते। मी 1.5 कप ऑफ पाणी ऍड केलेलं आहे राजम्याला कुक होण्यासाठी। चला तर आता या स्टेजला कसुरी मेथी ऍड करूया। सो जवळपास मी 1/2 टीस्पून कसुरी मेथी मस्त अशी क्रश करून ऍड करते। नेहमी कसुरी मेथी क्रश करूनच ऍड करा, म्हणजे त्याचे फ्लेवर छान असे तुमच्या भाजीला लागतील। राजम्याची भाजी कुक होण्यासाठी तयार झालेली आहे। आता या स्टेजला कुकरचं झाकण लावायचं आणि जवळपास 5 शिट्ट्या काढायच्या, म्हणजे आपली राजम्याची भाजी तयार होणार आहे। चला तर 5 शिट्टी नंतर भेटूया। सो जवळपास 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। चला तर आता गॅस बंद करूया। जवळपास 3 शिट्ट्यांनंतर आपला मस्त असा जीरा राईस रेडी झालाय। तुम्हाला दिसू शकतं किती मस्त असा मोकळा झालेला आहे आपला राईस। चला तर आता मी दाखवते आपला राईस किती मस्त असा मोकळा झालेला आहे। सो बघू शकता किती मस्त असा मोकळा झालाय आपला राईस। अजिबात एकही दाणा चिकटलेला नाही, दाणांदाणा मस्त असा मोकळा झालेला आहे। चला तर आता या स्टेजला मस्त असा जीरा राईस आपण आपल्या राजमा चावल बरोबर सर्व्ह करूया। वाव परफेक्ट, जवळपास 5 शिट्ट्यांनंतर आपला राजमा बनून रेडी झालेला आहे। चला तर आता याला सर्व्ह करूया। वाव जबरदस्त, बघू शकता किती मस्त असा कलर आलाय आपल्या राजम्याला आणि किती मोकळा असा आपला जीरा राईस झालेला आहे। सो अशा प्रकारे मस्त असा झटपट पटापट जवळपास 15 मिनिटांमध्ये राजमा चावल बनून रेडी झालेला आहे। सो तुम्हाला कशी वाटली रेसिपी? सो कशी वाटली रेसिपी? आय होप तुम्हाला ही रेसिपी बाकीच्या रेसिपींसारखीच आवडली असेल। आणि हो आवडली तर तुम्हाला माहिती आहे कमेंट्स द्यायला विसरायचं नाही आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सर्वांनी खा रे आणि मस्त राहा रे। अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।